Welcome student to the next chapter of MTH 304, Set Theory and Logic. This is a skill enhancement course and the name of the fourth chapter is Quantifiers. In this chapter is divided into two parts. First is theory part and second is problem based on theory part. So in the first lecture, we are going to discuss all the theory of quantifiers, and then in the next lecture, we are going to discuss problem based on this theory. So let's start with the theoretical part. We have to just here consider some concept. We have to just learn here some concepts. फक्त आपल्याला इथे काही concepts आणि definitions बघायचे आहेत. Okay. So let's start with it. First is introduction. Consider the statement x is strictly greater than 3, comma x is equals to y plus 3, comma x plus y is equals to z. The truth values of this statement has no meaning without specifying the values of x, y, z. स्टेटमेंट गिवन आहे, ठीक आहे. तीन स्टेटमेंट गिवन आहेत आपल्याला. हे ट्रू आणि फॉल्स म्हणू शकतो का आपण? डायरेक्ट नाही. दीज आर दी ओपन सेंटेन्सेस. हे काय आहेत आपल्याकडे? ओपन सेंटेन्सेस. जोपर्यंत आपण एक्स वाय झेड चे व्हॅल्यू डिफाईन करत नाही, स्पेसिफाय करत नाही, तोपर्यंत हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे आपण डिसाईड करू शकत नाही. समजा एक्स चे व्हॅल्यू 1 घेतली तर 1 इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 3 आहे का? नाही. सो इन दिस केस अवर स्टेटमेंट इज फॉल्स. सपोज इफ यू टेक एक्स इज इक्वल्स टू 3, इन दॅट केस 3 इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 3, विच इज अगेन ए फॉल्स. इफ यू टेक एक्स इज इक्वल्स टू 10, सो 10 इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 3, सो इन दिस केस वी विल गेट फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू. सो without specifying the values we can't say that these statements are true or false, so we must have to specify some values of x, y, z. आपल्याला x, y आणि z च्या काय करावं लागणार? व्हॅल्यूज डिफाईन करावं लागणार, स्पेसिफाय करावं लागणार. ओके. हाउएव्हर वी कॅन मेक प्रपोजिशन्स आउट ऑफ सच स्टेटमेंट्स, म्हणजे यांचा यूज करून आपण प्रपोजिशन्स बनवू शकतो, ठीक आहे. ए प्रेडिकेट इज ए, नेक्स्ट बघा, इम्पॉर्टंट आहे प्रेडिकेट म्हणजे काय. ए प्रेडिकेट इज ए प्रॉपर्टी दॅट इज अफर्म ऑर डिनाईड अबाउट द सब्जेक्ट. अफर्म म्हणजे काय? इकडे मिनिंग आहे बघा. अफर्म म्हणजे होल्ड्स किंवा स्टेटमेंट ट्रू असणं, आणि डिनाईड म्हणजे काय? स्टेटमेंट होल्ड होत नाही किंवा स्टेटमेंट does not hold or is not a true. So या दोघांचं लक्षात, मिनिंग लक्षात आलाय. अफर्म ऑर डिनाईड म्हणजे प्रेडिकेट इज अ प्रॉपर्टी दॅट इज अफर्म ऑर डिनाईड अबाउट द सब्जेक्ट. इन लॉजिक वी से दॅट व्हेरिएबल ऑर अर्ग्युमेंट, म्हणजे सब्जेक्टला आपण काय म्हणतो? लॉजिकमध्ये व्हेरिएबल किंवा अर्ग्युमेंट म्हणतो. मग इथे अर्ग्युमेंट कोणता असणार आहे? एक्स, वाय आणि झेड काय असणार आहेत? आपले अर्ग्युमेंट असणार आहे, किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो? सब्जेक्ट. अबाउट दिस स्टेटमेंट हिअर एक्स इज सब्जेक्ट. ओके. सो हिअर एक्स इज सब्जेक्ट ऑर अर्ग्युमेंट ऑर व्हेरिएबल, अँड स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 3 इज प्रेडिकेट, अँड स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 3 इज द प्रेडिकेट. म्हणजे इथे एक्स अँड वाय काय असणार आहे? व्हेरिएबल असणार आहे किंवा सब्जेक्ट असणार आहे, बट प्लस 3 काय असणार आहे? आपलं प्रेडिकेट असणार आहे. सिमिलरली इथे एक्स काय असणार आहे? सब्जेक्ट असणार आहे. स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 3 काय असणार आहे? प्रेडिकेट असणार आहे. ओके. सो प्रेडिकेट लक्षात आलंय, ज्याच्यावरनं डिसाईड होणार आहे की स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे. समजा 1 ग्रेटर दॅन 3 घेतलं तर स्टेटमेंट काय होणार आहे? फॉल्स असणार आहे. बट 1 स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 3, स्ट्रिक्टली लेस दॅन 3 घेतलं तर स्टेटमेंट काय होणार आहे? आपलं होल्ड होणार आहे ना. म्हणजे
प्रेडिकेट डिसाइड करणार आहे की आपलं स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे. म्हणजे ए प्रेडिकेट इज अ प्रॉपर्टी दॅट इज अफर्म ऑर डिनाइड अबाउट द सब्जेक्ट ऑफ ए स्टेटमेंट. हियर एक्स इज सब्जेक्ट ऑर स्ट्रिक्टली ग्रेटर देन दी थ्री इज द प्रेडिकेट. सो हियर आर सम टर्मोनॉलॉजी. अफर्म मीन्स होल्ड ऑर इज ट्रू. डिनाइड मीन्स डज नॉट होल्ड ऑर इट इज नॉट ट्रू. वी इंट्रोड्यूस अ फंक्शनल सिम्बॉल फॉर द प्रेडिकेट. आता आपण एक प्रेडिकेट साठी एक फंक्शनल सिम्बॉल काय करणार आहे, डेडिकेट करणार आहोत. अँड पुट द सब्जेक्ट ऍज अन आर्ग्युमेंट. मग सब्जेक्टला काय करणार आहोत आपण, ऍज अ आर्ग्युमेंट म्हणून पुट करणार आहे टू द फंक्शनल सिम्बॉल. मग इथे पी ऑफ एक्स, पी काय असणार आहे आपला प्रेडिकेट, एक्स काय असणार आहे आपला सब्जेक्ट और आर्ग्युमेंट. ओके, म्हणजे आता कोणतेही स्टेटमेंट असणार ते ह्या पद्धतीने आपण रिप्रेझेंट करणार आहोत. वेअर पी ऑफ एक्स असं म्हणू शकतो ना, एक्स इज ग्रेटर दॅन थ्री. हे काय झालं आपलं, ग्रेटर दॅन थ्री इज प्रेडिकेट आणि एक्स इज अवर सब्जेक्ट. आले लक्षात इथपर्यंत? एक्झाम्पल फर्स्ट बघू. फादर काय प्रेडिकेट आहे आणि एक्स काय व्हेरिएबल आहे किंवा सब्जेक्ट आहे. म्हणजे एक्स इज फादर, दिस इज युनरी प्रेडिकेट. म्हणजे काय, एकच प्रेडिकेट आहे ना. ते दोन प्रेडिकेट असतील, ब्रदर्स एक्स कॉमा वाय, म्हणजेच याचा अर्थ काय, तो एक्स इज अ ब्रदर ऑफ वाय, वाय इज अ ब्रदर ऑफ एक्स. म्हणजे प्रेडिकेट काय आहे, म्हणजे जे ट्रू आहे की फॉल्स आहे डिसाइड कोण करणार आहे, ब्रदर्स आहे ना. आणि व्हेरिएबल्स काय असणार आहे आपले, एक्स अँड वाय. म्हणजे एक्स अँड वाय जर एक्स अँड एक्स इज अ ब्रदर ऑफ वाय असेल तर प्रेडिकेट आपलं स्टेटमेंट काय असणार आहे, ट्रू असणार आहे. समजा एक्स इज नॉट ए ब्रदर ऑफ वाय, देन आपलं प्रेडिकेट काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. दिस इज बायनरी प्रेडिकेट, सम ऑफ एक्स वाय झेड. दॅट मीन्स तिघ डिजिटची सम जी असणार आहे ती काय, टर्नरी प्रेडिकेट. इथे प्रेडिकेट काय, आपल्याकडे सम आहे. आणि व्हेरिएबल्स किंवा सब्जेक्ट काय आहेत, आपल्याकडे एक्स वाय अँड झेड. दॅट मीन्स एक्स प्लस वाय प्लस झेड. ओके, सो हिअर ऍडिशन इज प्रेडिकेट आणि एक्स प्लस वाय प्लस एक्स वाय अँड झेड आर सब्जेक्ट्स. So in this way we can say that P of xyz dash 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 up to T is the n array predicate. म्हणजे काय, याच्यात सब्जेक्ट किती असणार आहे, तर आपल्याकडे n असणार आहे. म्हणून याला काय म्हणतो आपण, n array predicate. Now next is let e of x y denote x is equals to y. So equal to काय इथे प्रेडिकेट आहे आणि एक्स एक्स अँड वाय काय आपल्याकडे सब्जेक्ट्स किंवा आर्ग्युमेंट्स. हिअर एक्स ऑफ ए बी सी डिनोट ए प्लस बी प्लस सी इज इक्वल्स टू झिरो. सो हिअर ऍडिशन ऑफ थ्री डिजिट्स इज इक्वल्स टू झिरो असेल तर एक्स काय तिथे ऍडिशन आणि इक्वल्स टू झिरो काय प्रेडिकेट आहे आणि ए बी सी काय आपले सब्जेक्ट. ओके, so m of xy denote x is married to y. So here m is married to, okay, this is our predicate and x and y are here subjects. Then next is propositional functions. Definition bagu. propositional function manje kay. A statement of the form P of x1, x2 up to xn in the value of the propositional function P. So, या टाइपचे स्टेटमेंटला आपण काय म्हणणार आहोत, प्रोपोजिशनल फंक्शन. वेअर P इज प्रेडिकेट, x1, x2 up to xn आर अवर सब्जेक्ट्स ऑर आर्ग्युमेंट्स. हिअर x1, x2 up to xn इज अन n टपल. हे टपल, n टपल म्हणजे किती, समजा एक्स आणि वाय असतील तर हे टू टपल झाले, एक्स वाय झेड असतील तर हे किती झाले, थ्री टपल झाले. सो दीज आर वन टू थ्री अप टू एन. सो दीज आर दी एन टपल अँड पी इज ए प्रेडिकेट.
यू कैन थिंक ऑफ ए प्रोपोजिशनल फंक्शन एज ए फंक्शन दैट इवेल्युएट्स टू ट्रू और फॉल्स. म्हणजेच काय, यू कॅन थिंक ऑफ ए प्रोपोजिशनल फंक्शन एज ए फंक्शन दॅट इव्हॅल्युएट्स ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे या टाईपचे जे फंक्शन असणार ते काय करणारे, इव्हॅल्युएशन करणारे, गिव्हन स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स. ओके, टेक वन ऑर मोर आर्ग्युमेंट एक्सप्रेसेस अ प्रेडिकेट. म्हणजे जे आर्ग्युमेंट आहेत आपल्याकडे ते एक किंवा एकापेक्षा जास्त घ्यायचे. ओके, आर्ग्युमेंट्स, टेक वन ऑर मोर आर्ग्युमेंट्स एक्सप्रेस ए प्रेडिकेट इन्व्हॉल्विंग दी आर्ग्युमेंट्स. म्हणजे काय, एक्स वाय झेड हे तीन आर्ग्युमेंट घेतले आणि प्रेडिकेट काय काय तर रिलेशन घेतलं तिघांमधलं, त्याला आपण पी ने डिनोट केलं. मग याला काय म्हणतो आपण, प्रोपोजिशनल फंक्शन्स. बिकम्स ए प्रोपोजिशन वेन व्हॅल्यूज आर असाइन टू दी आर्ग्युमेंट्स. ज्यावेळी आपण आर्ग्युमेंटला काहीतरी व्हॅल्यू असाइन करू, लक्षात घ्या, हे काय, पी ऑफ एक्स वाय झेड. ओके, जेव्हा आपण एक्स अँड वाय आणि झेडला ज्यावेळी व्हॅल्यू असाइन करू त्यावेळी आपण डिसाइड करू शकतो की पी एक्स वाय झेड हे ट्रू आहे की फॉल्स आहे. ओके, सो इथे आपण बघणार आहोत एक्झाम्पल. लेट क्यू ऑफ एक्स वाय झेड डिनोट दी स्टेटमेंट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू झेड. व्हॉट इज द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू ऑफ 3, 4, 5? आता फंक्शन काय, प्रिपोजिशनल फंक्शन क्यू ऑफ एक्स वाय झेड सच दॅट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस इक्वल्स टू झेड स्क्वेअर. हे काय, प्रपोजिशनल फंक्शन आहे आपल्याकडे. सो क्यू ऑफ 3, 4, 5 हे ट्रू आहे का नाही, हे जे प्रपोजिशनल फंक्शन हे ट्रू आहे किंवा नाही, फॉल्स आहे, एकच काय व्हेरीफाय करू शकतो. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे पहिल्या दोन नंबरच्या स्क्वेअरची सम, 3² + 4² ही इक्वल्स टू कशा बरोबर आली पाहिजे, थर्ड टपलच्या स्क्वेअर बरोबर. सो दिस इज 3² = 9, 9 + 4² = 16, दिस इज इक्वल्स टू 25. सो फॉर दिस क्यू ऑफ 3, 4, 5 गिवन प्रपोजिशनल फंक्शन इज ट्रू. हाऊ मेनी व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय झेड मेक दी प्रेडिकेट ट्रू. अशा किती व्हॅल्यूज आहेत ज्या प्रेडिकेटला ट्रू करू शकतात, इन्फायनाईट आहेत ना. जसं अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर कोणतं घेऊ शकतो आपण, समजा एक एक्झाम्पल घेतलं की ऑफ 3, 4, 5 हे ट्रू आहे की फॉल्स आहे कसं डिसाइड करू शकतो. आताच केलं नाही का, क्यू ऑफ 2, 2, 3 घेऊ आपण. ठीक आहे, सो 2² + 2² = 3² आहे का, नाही. सो गिवन प्रोपोजिशनल स्टेटमेंट इज फॉल्स असणार. ओके, अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल्स व्हेरीफाय करणार आहोत. देअर आर इन्फायनाइटली मेनी व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय झेड दॅट मेक दिस प्रोपोजिशनल फंक्शन ट्रू. असे इन्फायनाइट आपल्याला थ्री टपल पेअर भेटणार आहे ज्याने आपल्याला गिवन प्रपोजिशनल फंक्शन काय होणार आहे, ट्रू असणार आहे. हाऊ मेनी राईट अँगल ट्रायंगल्स आर देअर, हाऊ मेनी राईट अँगल ट्रायंगल्स आर देअर. मग राईट अँगल ट्रायंगल्स माहिती ना आपल्याला, राईट अँगल मग कोणते प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो तो, ही प्रॉपर्टी ना, a² + b² = c². म्हणजे जे पण स्टेटमेंट होल्ड होणार आहेत आपले, जे पण क्यू ऑफ एक्स वाय झेड ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करणार आहेत ते सगळे काय होणार आहेत आपल्याला, दीज आर दी राईट अँगल ट्रायंगल्स होतील सगळे. ठीक आहे, देन नेक्स्ट डेफिनेशन बघा, दी इंडिपेंडेंट व्हेरिएबल ऑफ ए प्रोपोजिशनल फंक्शन, दी इंडिपेंडेंट व्हेरिएबल ऑफ ए प्रोपोजिशनल फंक्शन मस्ट हॅव ए युनिव्हर्स ऑफ डिस्कोर्स. म्हणजेच काय, जे आपण क्यू ऑफ एक्स वाय झेड, जे एक्स वाय झेड आपण व्हॅल्यू घेतो तर त्यासाठी आपल्याकडे काहीतरी युनिव्हर्स असला पाहिजे. म्हणजे जिथनं आपण त्या व्हॅल्यू काय करणार आहोत,
घेणार आहोत. समजा सेट ऑफ रिअल नंबर असला पाहिजे, नॅचरल नंबर असला पाहिजे, रॅशनल नंबर्स असले पाहिजे. ओके, त्यासाठी काय लागणार आहे आपल्याला? युनिव्हर्स ऑफ ए डिस्कोर्स विच इज अ सेट फ्रॉम विच द व्हेरिएबल्स कॅन टेक व्हॅल्यू. समजा आर घेतला आपण युनिव्हर्स ऑफ डिस्कोर्स, सो आर मधनं आपल्या एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू कुठून येणार आहेत? आपल्या आर मधनं येणार आहेत. ओके, सिमिलर टू द युनिव्हर्सल सेट, म्हणजे जो आपला युनिव्हर्स ऑफ डिस्कोर्स काय असणार आहे तोच आपला युनिव्हर्सल सेट असणार आहे. खूपच सोपे, युनिव्हर्सल डिस्कोर्स म्हणजे युनिव्हर्सल सेट असणार आहे जिथनं आपण एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू इथे पुट करून ते आपण व्हेरीफाय करणार आहोत. ओके, सो युनिव्हर्सल ऑफ डिस्कोर्स कोणताही असू शकतो, नॅचरल नंबर्स असू शकतात, रिअल नंबर असू शकतो, कॉम्प्लेक्स नंबर असू शकतो, किंवा कोणताही सेट या टाईपचा ए बी सी. ओके, या टाईपचा एखादा सेट असू शकतो, पुढे बघणारच आहोत आपण. देन नेक्स्ट इज क्वांटिफायर. सो आपण बघणार आहोत क्वांटिफायर्स म्हणजे काय. दोन क्वांटिफायर्स आहेत, एक एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आणि दुसरं युनिव्हर्सल क्वांटिफायर. हे आपलं दोघे क्वांटिफायर आपण ट्वेल्थला बघितलेले, माहिती आहे ना, फॉर एव्हरी एक्स हा कोणता असतो? युनिव्हर्सल क्वांटिफायर. आणि देअर एक्झिस्ट एक्स हा कोणता असतो? आपला एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. ओके, सो सगळ्यात आधी क्वांटिफायर म्हणजे काय. ए प्रेडिकेट बिकम्स ए प्रोपोजिशन. प्रेडिकेट जे असतं ते प्रोपोजिशन केव्हा होईल? वेन वी असाइन इट फिक्स व्हॅल्यूज. वेन वी असाइन इट फिक्स व्हॅल्यूज म्हणजे एक्स इज ग्रेटर देन हे काय आपल्याकडे प्रोपोजिशन आहे. ओके, जर याला आपण फिक्स व्हॅल्यूज असाइन केल्या, सॉरी हे काय आपल्याकडे स्ट्रिक्टली ग्रेटर देन थ्री हे काय प्रेडिकेट आहे आपल्याकडे. ओके, जर समजा आपण त्याला काही फिक्स व्हॅल्यू असाइन केली, समजा फोर इज ग्रेटर देन थ्री लाईक दिस, तर ते काय होतं? आपलं प्रोपोजिशन होतं. वेन वी असाइन इट फिक्स व्हॅल्यूज म्हणजे ज्यावेळी आपण प्रेडिकेटला काही फिक्स व्हॅल्यू असाइन करतो त्यावेळी ते काय होतं? आपलं प्रोपोजिशन. हाउ वेअर अनदर वे टू मेक प्रेडिकेट इन टू प्रोपोजिशन. मग अनदर वे कोणता आपल्याला प्रेडिकेटला प्रोपोजिशन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी? सो हिअर वी आर गोइंग टू यूज द क्वांटिफायर्स. इज टू क्वांटिफाय म्हणजे त्याला आपण क्वांटिफाय करणं. दॅट इज द प्रेडिकेट इज ट्रू फॉर ऑल और फॉल्स फॉर ऑल पॉसिबल व्हॅल्यूज इन द युनिव्हर्स ऑफ डिस्कोर्स. म्हणजे एखादा युनिव्हर्स ऑफ डिस्कोर्स असेल आपल्याकडे, ठीक आहे, युनिव्हर्स ऑफ डिस्कोर्स साठी सगळ्यांसाठी ते काय होऊ शकतं? एक तर ट्रू होऊ शकतं फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू दिस युनिव्हर्स ऑफ डिस्कोर्स. या सगळ्यांसाठी ते काय होतं? होऊ शकतं, एक तर ट्रू होऊ शकतं किंवा फॉल्स होऊ शकतं. ओके, हे काय झालं आपलं एक क्वांटिफायर. म्हणजे सेट मधल्या प्रत्येक नंबरसाठी आपलं जे प्रेडिकेट आहे ते काय झालं पाहिजे? ट्रू झालं पाहिजे किंवा फॉल्स झालं पाहिजे, म्हणजे प्रपोजिशन एक प्रकार. ओके, सच अ क्वांटिफिकेशन कॅन बी डन विथ टू क्वांटिफायर्स, द युनिव्हर्सल क्वांटिफायर अँड द एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. हे लक्षात येईलच तुम्हाला. फर्स्ट ऑफ ऑल बघूया आपण युनिव्हर्सल क्वांटिफायर. दी युनिव्हर्सल क्वांटिफायर ऑफ ए प्रेडिकेट पी ऑफ एक्स इज द प्रपोजिशन पी ऑफ एक्स. द युनिव्हर्सल क्वांटिफिकेशन ऑफ ए प्रेडिकेट पी ऑफ एक्स इज द प्रपोजिशन पी ऑफ एक्स इज ट्रू फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स इन द युनिव्हर्स ऑफ डिस्कोर्स. म्हणजेच काय? फॉर एव्हरी एक्स इन द युनिव्हर्स ऑफ डिस्कोर्स पी ऑफ एक्स इज ट्रू. हा काय झाला तुमचा? युनिव्हर्सल क्वांटिफायर. फक्त इथे आपलं लक्ष असू द्यायचं, ठीक आहे. फॉर ऑल एक्स म्हणजे प्रत्येक एक्स साठी पी ऑफ एक्स काय आलं पाहिजे? ट्रू आलं पाहिजे, तर स्टेटमेंट काय होऊन जाईल आपलं? ट्रू होईल. समजा असा एक एक्स भेटून गेला ज्याच्यासाठी पी ऑफ एक्स ट्रू नाहीये, तर ते आपलं पूर्ण स्टेटमेंट ट्रू होईल का? हे प्रपोजिशन ट्रू होईल का? नाही, कारण की सगळ्यांसाठी होल्ड झालं पाहिजे ना. तर होल्ड झालं तरच ते आपलं प्रपोजिशन काय होणार आहे? ट्रू होणार आहे.
बघा पी ऑफ एक्स इज ट्रू फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स इन द युनिवर्स ऑफ डिस्कोर्स. वी यूज द नोटेशन फॉर ऑल एक्स ऑफ पी ऑफ एक्स विच कॅन बी रीड एज फॉर ऑल एक्स. अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत ते रीड करणार आहोत. त्यावरचे भरपूर प्रॉब्लेम बघायचे आहेत आपल्याला. बघा मग इफ द युनिवर्स ऑफ डिस्कोर्स इज फायनाईट, जिथून आपण आपले व्हेरिएबल किंवा सब्जेक्ट घेणार आहोत तो जो डिस्कोर्स युनिवर्स ऑफ डिस्कोर्स जर फायनाईट असेल म्हणजे एन वन एन टू अप टू एन के एवढेच त्याच्यात काय असणार आहेत व्हॅल्यूज असणार आहेत, देन द युनिव्हर्सल क्वांटिफायर इज सिम्पली द कंजंक्शन ऑफ ऑल एलिमेंट्स. ओके, सो फॉर ऑल एक्स पी ऑफ एक्स हे इक्विवलंट टू काय असणार आहे पी ऑफ एन वन कंजंक्शन विथ पी ऑफ एन टू कंजंक्शन विथ पी ऑफ एन के. येत आहे का लक्षात? बघा आपल्याला काय माहितीये की फॉर ऑल एक्स पी ऑफ एक्स केव्हा ट्रू असेल जेव्हा प्रत्येक एक्स साठी ते काय असणार आहे ट्रू होईल. ठीक आहे, मग एक्स कुठून येणार आहे आपला एक्स कुठून येणार आहे ह्या सेट मधनं एन वन एन टू अप टू एन के ह्या सेट मधनं आपला एक्स येणार. ओके, सो एन वन घेतल्यानंतर इथे काय होऊन जाईल पी ऑफ एन वन पी ऑफ एन टू अप टू काय होणार आहे पी ऑफ एन के. आणि हे केव्हा प्रत्येक एक्स साठी पी ऑफ एक्स ट्रू असेल तरच आपलं होल प्रपोजिशन काय होणार आहे ट्रू होणार आहे ना, म्हणजे प्रत्येक पी ऑफ एन वन पी ऑफ एन टू पी ऑफ एन के साठी ते काय झालं पाहिजे ट्रू झालं पाहिजे. आणि हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन ट्रू केव्हा असेल ज्यावेळी आपण त्यात काय युज करू कंजंक्शन युज करू. कंजंक्शन काय सांगतं मग जर सगळे स्टेटमेंट ट्रू असतील तरच ते आपलं काय होणार आहे आउटकम ट्रू भेटणार आहे. समजा यांच्यापैकी एकही फॉल्स झालं तरी आपलं आउटकम काय भेटणार आहे आपल्याला त्या केसमध्ये फॉल्स भेटणार आहे. ओके, सो आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहोत युनिव्हर्सल प्रपोजिशन वरचे. ठीक आहे, सो फर्स्ट इज द प्रपोजिशन फॉर ऑल एन बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर्स एन प्लस थ्री इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन टू इज ट्रू. ट्रू आहे का? मग एन कुठ नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात आपले वन पासून. सो वन इथे पुट करून बघा वन प्लस थ्री इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन टू आहे का? सो येस दिस इज ट्रू. सो टू प्लस थ्री इज फाईव्ह, फाईव्ह इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन टू. देन थ्री प्लस थ्री इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन टू इज ट्रू. म्हणजे प्रत्येक नॅचरल नंबरसाठी हे जे आपलं प्रपोजिशन असणार आहे हे काय असणार आहे तो होल्ड होणार आहे. म्हणजे आपलं गिव्हन जे प्रपोजिशन होतं ते काय असणार आहे आपलं ट्रू असणार आहे ना. म्हणजे पी ऑफ वन ट्रू असणार आहे, पी ऑफ टू पण ट्रू असणार आहे. पी ऑफ वन काय असेल आपलं वन प्लस थ्री इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन टू. पी ऑफ टू काय असणार आहे आपल्याकडे टू प्लस थ्री इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन टू. लाईक दिस वी कॅन सॉल्व फॉर ऑल नॅचरल नंबर्स. म्हणजे हे स्टेटमेंट काय होणार आहे आपलं ट्रू होणार आहे. सेकंड बघा मग लेट एम डिनोट द सेट ऑफ मेन. म्हणजे एम काय डिनोट करतो आपला सेट ऑफ मेन डिनोट करतो. ओके, देन ऑल मेन आर मॉर्टल म्हणजे नश्वर म्हणजे जातील कधी ना कधी. ऑल मेन आर मॉर्टल हे स्टेटमेंट काय आपलं मग याला कसं रिप्रेझेंट करू शकतो मग आपण फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एम. एम काय आपल्याकडे सेट ऑफ मेन वेअर एम इज सॉरी एक्स इज मॉर्टल. ओके, म्हणजे आपण काय म्हणू शकतो फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एम वेअर एम इज द सेट ऑफ ऑल मेन अँड एक्स इज मॉर्टल. ह्या स्टेटमेंटला आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो एम बघा सेट ऑफ काय मेन आहे आणि देन ऑल आल्यामुळे ऑल मेन आर मॉर्टल. म्हणजे त्याला कसं आपण रिप्रेझेंट करू शकतो फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एम एक्स इज मॉर्टल. अशा पद्धतीने काय करू शकतो आपण रिप्रेझेंट करू शकतो. देन सेकंड क्वांटिफायर इज एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. सो थिअरी बघू आपण त्याची. द एक्झिस्टेन्शियल क्वांटिफिकेशन ऑफ ए प्रेडिकेट पी ऑफ एक्स इज द प्रपोजिशन देर एक्झिस्ट एन एक्स इन द युनिवर्स ऑफ डिस्कोर्स. इथे आधी काय होतं फॉर ऑल एक्स इन द युनिवर्स ऑफ डिस्कोर्स इथे काय असणार आहे देर एक्झिस्ट म्हणजे ऍटलीस्ट एक तरी भेटला पाहिजे. ऍटलीस्ट एक तरी भेटला तरी आपलं स्टेटमेंट काय होणार आहे ट्रू होणार आहे. समजा एकही भेटला नाही तरच स्टेटमेंट काय होणार आहे आपलं फॉल्स होणार आहे. मग इथे
आपल्याला कोणतं लॉजिकल कनेक्टिव्ह लागणार आहे त्याचा पण विचार कर. अँड लागणार आहे की ऑर लागणार आहे मग, ठीक आहे, म्हणजे कंजंक्शन लागेल की डिसजंक्शन लागणार आहे आपल्याला त्याचा विचार करा. देर एक्झिस्ट अँड एक्स इन द युनिव्हर्स ऑफ डिस्कोर्स सच दॅट पी ऑफ एक्स इज ट्रू. वी यूज द नोटेशन देर एक्झिस्ट एक्स पी ऑफ एक्स विच कॅन बी रीड एज देर एक्झिस्ट अँड एक्स. अगेन इफ द युनिव्हर्स ऑफ डिस्कोर्स इज फायनाईट, समजा युनिव्हर्स ऑफ डिस्कोर्स म्हणजे जिथून आपण एक्स घेणार आहोत तो जर सेट फायनाईट असेल एन वन एन टू एन के, देन द एक्झिस्टेन्शियल क्वांटिफिकेशन क्वांटिफायर इज सिम्पली द डिसजंक्शन ऑफ ऑल एलिमेंट्स. मग सगळ्या एलिमेंट्स पी ऑफ एन वन घेतला, पी ऑफ एन टू घेतला, पी ऑफ एन के घेतला, ठीक आहे, आणि त्यांचे ट्रूथ व्हॅल्यू तर माहितच असणार आहे. मग पी ऑफ एन के घेतले सगळ्यांचं आपण काय घेतलेलं आहे, डिसजंक्शन घेतलेलं आहे. समजा ह्या सगळ्यांपैकी एकही ट्रू असेल तरी आपलं स्टेटमेंट काय होणार आहे, ट्रू होणार, कारण की डिसजंक्शनच्या ट्रूथ टेबल माहित असेल. ऍटलिस्ट एक जरी ट्रू असेल तरी आउटकम काय येणार आहे, आपलं ट्रू येणार आहे, ठीक आहे ना. सो दिस इज इक्वलंट टू दिस, म्हणजे दोघं एकमेकांशी काय असणारे, इंटरकनेक्टेड असणारे. जर आपण म्हणतोय की देर एक्झिस्ट एक्स सच दॅट पी ऑफ एक्स इज ट्रू, दॅट मीन्स वी हॅव टू कन्सिडर दॅट देर एक्झिस्ट ऍटलिस्ट पी ऑफ एन वन पी ऑफ एन आय विच इज ट्रू, म्हणजे यांच्यापैकी एक तरी काय असणारे, ट्रू असणारे. यांच्यापैकी एक जरी ट्रू असेल तर हे स्टेटमेंट होल्ड होईल, आणि हे जर स्टेटमेंट होल्ड राहत असेल होत असेल तर हे सगळ्यांचं डिसजंक्शन काय येणार आहे, ट्रू होणार आहे. ओके, नाऊ एक्झाम्पल टू बघूया आपण एक्झिस्टेन्शियल क्वांटिफिकेशन साठी. सो लेट पी ऑफ एक्स वाय डिनोट दिस स्टेटमेंट एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू फाईव्ह. सो दिस इज अवर स्टेटमेंट. व्हॉट डज द एक्सप्रेशन देर एक्झिस्ट एक्स देर एक्झिस्ट वाय सच दॅट पी ऑफ एक्स वाय मीन्स दॅट देर एक्झिस्ट व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय फॉर विच पी ऑफ एक्स इज पी ऑफ एक्स वाय इज ट्रू. म्हणजे असा एक्स आणि असा वाय एक्झिस्ट होतोय की ज्याच्यासाठी एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू फाईव्ह होल्ड होणार आहे. सो माहिती आपल्याला देर एक्झिस्ट एक्स, मग देर एक्झिस्ट एक्स म्हणजे असा एक्स भेटतोय, मग एक्स इज इक्वल्स टू टू घेतला. देर एक्झिस्ट वाय म्हणजे वाय इज इक्वल्स टू काय घ्यावं लागेल, मग आपल्याला थ्री. समजा एक्स इज इक्वल्स टू टू, वाय इज इक्वल्स टू थ्री, देन दिस इम्प्लाईज एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू टू प्लस थ्री विच इज इक्वल्स टू फाईव्ह. सो गिवन स्टेटमेंट इज ट्रू, म्हणजे असा एक्स भेटतोय असा वाय भेटतोय जे दोघांची सम पी ऑफ एक्स वाय ला काय करणार आहे, सॅटिस्फाय करणार आहे. मीन्स दॅट देर एक्झिस्ट व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय फॉर विच पी ऑफ एक्स वाय इज ट्रू. एक्झाम्पल फॉर एक दिस इज द एक्झाम्पल, एक्स इज इक्वल्स टू टू, वाय इज इक्वल्स टू थ्री, पी ऑफ एक्स वाय इज ट्रू. ओके, दिस स्टेटमेंट पी ऑफ एन सच दॅट देर एक्झिस्ट एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर एन प्लस फोर इज स्ट्रिक्टली लेस दॅन एट. ओके, मग स्टेटमेंट काय आपल्याला, आपल्याकडे पी ऑफ एन सच दॅट देर एक्झिस्ट एन बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर्स वेअर एन सॅटिस्फाईज द रिलेशन एन प्लस फोर इज स्ट्रिक्टली लेस दॅन एट. सो हे प्रोपोजिशन जे आहे ते ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे. मग असा एन भेटतोय का आपल्याकडे नॅचरल नंबर मधला जो एन प्लस फोर इज इक्वल्स टू एट देईल आपल्याला, स्ट्रिक्टली लेस दॅन एट देईल. मग एन इज इक्वल नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात, वन पासून. सो एनची व्हॅल्यू वन घेतली तर वन प्लस फोर किती, फाईव्ह. फाईव्ह स्ट्रिक्टली लेस दॅन एट आहे का, आहे. सो वन सॅटिस्फाय करतोय, टू घ्या, टू प्लस फोर सिक्स, सिक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन एट, ते पण सॅटिस्फाय करतोय. थ्री घ्या, थ्री प्लस फोर इज स्ट्रिक्ट, थ्री प्लस फोर इज सेवन, सेवन इज स्ट्रिक्टली लेस दॅन एट. सो दिस इज ऑल्सो सॅटिस्फाईज दिस रिलेशन. नाऊ नेक्स्ट इज एन इज इक्वल्स टू फोर. सो फोर प्लस फोर, एट इज स्ट्रिक्टली लेस दॅन एट आहे का, नाही. सो फक्त आपल्याकडे कोणकोणते नंबर भेटले जी कंडिशन सॅटिस्फाय करताय, वन टू थ्री, म्हणजे देर एक्झिस्ट एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, म्हणजे ऍटलिस्ट एक तरी भेटला पाहिजे. इथे तर आपल्याकडे तीन भेटलेले, म्हणजे गिवन स्टेटमेंट काय आपल्याकडे ट्रू आहे. ऍटलिस्ट एक जरी भेटून गेला असता एक तरी एन असा भेटला पाहिजे ज्याच्यासाठी हे स्टेटमेंट काय झालं पाहिजे, होल्ड झालं पाहिजे. इथे युनिव्हर्स ऑफ डिस्कोर्स काय आपल्याकडे, सेट ऑफ नॅचरल नंबर्स. नाऊ नेक्स्ट इज निगेशन ऑफ क्वांटिफायर्स. खूपच सोपं आहे निगेशन ऑफ क्वांटिफायर्स, म्हणजे फॉर ऑलचं निगेशन काय असणार आहे, देर एक्झिस्ट. ओके, आणि देर एक्झिस्टचं निगेशन काय असणार आहे, फॉर ऑल. येत आहे लक्षात, फॉर ऑल असेल जर त्याला निगेशन लावलं तर काय होऊन जाईल, देर एक्झिस्ट होऊन जाईल. देर एक्झिस्टचं निगेशन काय असणार आहे,
फॉर ऑल असणारे, म्हणजे एकमेकांचे काय ते अपोजिट आहे. लेट एम डिनोट दिस सेट ऑफ मेन, एम काय डिनोट करतोय सेट ऑफ मेन, आणि देन ऑल मेन आर मॉर्टल कॅन बी रिप्रेझेंटेड बाय, आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो मग, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एम, म्हणजे एम मधल्या सगळ्या मेन साठी एक्स काय असणार आहे, ट्रू असणार आहे. एक्स इज मॉर्टल, एक्स इज काय असणार आहे, मॉर्टल असणार आहे. दी निगेशन ऑफ दिस स्टेटमेंट इज, याचं निगेशन काय असणार आहे, इट इज नॉट ट्रू दॅट ऑल मेन आर मॉर्टल. ऑल मेन आर मॉर्टलचं निगेशन काय असणार आहे, इट इज नॉट ट्रू दॅट ऑल मेन आर मॉर्टल. हुज इक्विवेलेंट स्टेटमेंट इज, बघा मग, फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू एम, एक्स इज मॉर्टल, याचं निगेशन काय असणार आहे मग, आधी बघा, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एमचं काय असणार, फॉर ऑलचं काय होऊन जाईल, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एम, ओके, इथे काय येईल मग, एक्स इज मॉर्टलचं काय लागणार आहे, पुढे निगेशन लागणार आहे, म्हणजेच काय, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एम, एक्स इज मॉर्टलचं निगेशन काय असणार आहे, एक्स इज नॉट मॉर्टल, हे काय असणार आहे, त्याचं निगेशन असणार आहे. सो आपण कसं लिहू शकतो, देर एक्झिस्ट ए मॅन, इथे काय म्हणू शकतो, देर एक्झिस्ट ए मॅन हु इज नॉट मॉर्टल, म्हणजे जे गिवन स्टेटमेंट आहे ना, ऑल मेन आर मॉर्टल, त्याचं निगेशन कसं लिहू शकतो आपण, आधी सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं, त्याचं निगेशन फाइंड आउट करून घ्यायचं, ओके, हे काय आलंय, याचं निगेशन, गिवन स्टेटमेंटचं निगेशन काय आलंय, हे आलंय, ठीक आहे. मग इथे काय, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एम ना, एम काय, सेट ऑफ मेन, सो देअर एक्झिस्ट अ मॅन हु इज नॉट मॉर्टल, दिस इज द निगेशन ऑफ अवर गिवन स्टेटमेंट, अँड सिम्बॉलिकली इट कॅन बी रिप्रेझेंटेड एज ऑल मेन आर मॉर्टल काय, फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू एम, एक्स इज मॉर्टल, कारण की एम काय, एम डिनोट दिस सेट ऑफ मेन, तिथनच मेन घ्यायचे ना, या सेट मधले मेन सगळे काय असणारे, मॉर्टल असणारे, सो त्याला निगेशन लावलंय, ठीक आहे. सो फॉर ऑलचं निगेशन काय, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एम, आणि एक्स इज मॉर्टलचं निगेशन काय असणार आहे, एक्स इज नॉट मॉर्टल, ओके. सिमिलरली दी निगेशन ऑफ एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर कॅन बी आयडेंटिफाईड, म्हणजे देअर एक्झिस्टचं निगेशन काय असणार आहे मग, फॉर ऑल, ओके, या दोघ गोष्टी लक्षात असू द्या, हे ट्वेल्थला पण झालंय, ठीक आहे. देन डी मॉर्गन्स लॉ फॉर दिस प्रोपोजिशन, मग बघा मग, निगेशन ऑफ फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू एम, पी ऑफ एक्स, मग याचं निगेशन काय असणार आहे, आधीच बोललोय, फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू एम चं काय असणार आहे, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एम, आणि पी ऑफ एक्स चं निगेशन काय असणार आहे, निगेशन ऑफ पी ऑफ एक्स. नाव नेक्स्ट इज देअर एक्स निगेशन ऑफ देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एम, पी ऑफ एक्स, मग याचं निगेशन काय असणार आहे, देअर एक्झिस्ट फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एम, आणि निगेशन ऑफ पी ऑफ एक्स काय असणार आहे, निगेशन ऑफ पी ऑफ एक्स, वेअर पी ऑफ एक्स इज प्रोपोजिशनल फंक्शन. आलं इथपर्यंत लक्षात? देन नेक्स्ट इज वी आर गोइंग टू सी सम एक्झाम्पल्स. फर्स्ट टाइम्स there are totally two examples. So first example is the negation of the proposition for all natural numbers n plus 4 is strictly greater than 10 is equivalent to, बघा मग, हे सिम्बॉलिकली कसं लिहू शकतो आपण, फॉर ऑल नॅचरल नंबर्स n, म्हणजे काय, फॉर एव्हरी n बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर्स n प्लस 4 इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 10, ओके, याचं काय करायचं, आपल्याला निगेशन करायचं. सो याला निगेशन लावलं, इथे काय होईल, फॉर ऑल चं निगेशन, देर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर्स, n प्लस 4 इज लेस ग्रेटर, इथे काय स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन, त्याचं निगेशन काय असणार आहे, लेस इक्वल 10. सो आपण निगेशन कसं यूज करू शकतो, देअर एक्झिस्ट
इथे म्हटलंय बघा, निगेशन काय, इनवर्ड्स, देअर एक्झिस्ट ए नॅचरल नंबर्स एन सच दॅट एन प्लस फोर इज लेस इक्वल टेन. येते का लक्षात? खूपच इझी आहे. म्हणजे हे दोघं चॅप्टर जे आहेत ते तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देऊ शकतात. ठीक आहे, सिम्बॉलिकली आताच मेन्शन केलेले सिम्बॉलिकली आपण असं लिहू शकतो. सेकंड एक्झाम्पल बघा, एक्स इज इक्वल्स टू एज ऑफ स्टुडंट. एक्स काय असणार आहे? एज ऑफ स्टुडंट असणार आहे. अँड एम काय असणार आहे? एम जे कॉलेज. ओके, सो इथे फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू एम, एक्स इज ग्रेटर इक्वल 18. याचा मिनिंग काय? फॉर एव्हरी स्टुडंट इन एम जे कॉलेज देअर एज इज ऍटलीस्ट 18. म्हणजे एम जे कॉलेज मधल्या प्रत्येक स्टुडंटचं एज ऍटलीस्ट किती असणार आहे? 18 असणार आहे. म्हणजे एक्स काय डिनोट करतो? एज ऑफ स्टुडंट ना. म्हणजे एज ऑफ स्टुडंट किती असणार आहे? एकतर 18 असेल किंवा 18 पेक्षा जास्त असणार आहे. हे डिनोट करतो ना ग्रेटर इक्वल, म्हणजे 18 किंवा 18 पेक्षा जास्त असणार आहे. ओके, त्याचं निगेशन काय असणार आहे मग? फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू एम चं निगेशन देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एम. एक्स इज ग्रेटर इक्वल 18 चं निगेशन काय असणार आहे? एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन 18. सो देअर एक्झिस्ट ए स्टुडंट इन एम जे कॉलेज विच इज स्ट्रिक्टली लेस दॅन 18, म्हणजे हुज एज इज स्ट्रिक्टली लेस दॅन 18. मग बघा, इन व्हॉट्स द निगेशन ऑफ एव्हरी स्टुडंट ऑफ एम जे कॉलेज इज ऑफ ऍटलीस्ट 18 इयर ऑफ एज. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे हे कसं लिहिलं? एव्हरी स्टुडंट ऑफ एम जे कॉलेज हॅज ऍटलीस्ट एज ऑफ 18 इयर्स. ओके, म्हणजे त्यांचं एज ऍटलीस्ट किती असणार? 18 इयर्स. आणि निगेशन काय असणार आहे मग? याच्यावर कसं मी म्हणू शकतो? देअर एक्झिस्ट ऍटलीस्ट वन स्टुडंट इन एम जे कॉलेज हुज एज इज लेस दॅन 18 इयर्स. म्हणजे एकतरी एम जे कॉलेजमध्ये स्टुडंट एक्झिस्ट होतोय ज्याचा एज काय लेस दॅन 18 इयर्स आहे. ओके, आले लक्षात? देन प्रॉपर्टी बघा, लेट पी ऑफ एक्स अँड क्यू ऑफ एक्स बी दी प्रपोजिशन देन. हे तर माहितीच आहे आपल्याला, निगेशन ऑफ पी ऑफ एक्स कंजंक्शन विथ क्यू ऑफ एक्स. याचं निगेशन काय असणार आहे? निगेशन ऑफ पी ऑफ एक्स कंजंक्शनचं काय? डिजंक्शन. आणि क्यू ऑफ एक्सचं निगेशन? निगेशन ऑफ क्यू ऑफ एक्स. सिमिलरली निगेशन ऑफ पी ऑफ एक्स और क्यू ऑफ एक्स इज इक्वल टू निगेशन ऑफ पी ऑफ एक्स अँड निगेशन ऑफ क्यू ऑफ एक्स. आलं इथपर्यंत लक्षात? नाउ नेक्स्ट इज काउंटर एक्झाम्पल. व्हॉट इज मीन बाय काउंटर एक्झाम्पल ते बघणार आहोत आपण. काउंटर एक्झाम्पल माहितीच आहे ना आपण, काहीतरी काउंटर म्हणजे एखादं स्टेटमेंट असेल. एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण समजा म्हटलं की ऑल दी स्टुडंट इन एस वाय बी एस सी क्लास आर 21 इयर ग्रेटर दॅन 21 इयर ओल्ड. ओके, म्हणजे एस वाय बी एस सीच्या क्लासमधल्या सर्व विद्यार्थ्यांचं वय हे लेस दॅन 21 घेऊ आपण. ठीक आहे, म्हणजे सगळ्यांचं वय किती आहे? लेस दॅन 21. समजा स्टेटमेंट ट्रू नसेल तर याचा अर्थ काय होतो? आपल्याकडे काउंटर एक्झाम्पल भेटला पाहिजे ना. म्हणजे एकतरी एक स्टुडंट असा भेटला पाहिजे ज्याचं वय 21 किंवा 21 पेक्षा किती असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणजे काय? एस वाय बी एस सीचा प्रत्येक स्टुडंटचं एज हे स्ट्रिक्टली लेस दॅन 21 म्हटलेलं आपण. म्हणजे 21 वर्षापेक्षा तो काय असणार? लहान असणार आहे. मग त्याच्यासाठी काउंटर एक्झाम्पल काय असणार आहे? समजा ही स्टेटमेंट ट्रू आहे किंवा नाही ते कसं व्हेरीफाय करू शकतो? प्रत्येक स्टुडंटला घ्यायचं आणि त्याचं वय 21 पेक्षा लेस आहे का नाही ते बघायचं. ठीक आहे, मग समजा असा एखादा स्टुडंट भेटून गेला ज्याचं एज 21 किंवा 21 पेक्षा जास्त आहे, तर ते काय झालं? आपलं काउंटर एक्झाम्पल. आपल्या स्टेटमेंटला काउंटर करण्यासाठी ऍटलीस्ट एक तरी स्टुडंट भेटला पाहिजे ज्याचं वय 21 किंवा 21 पेक्षा जास्त असणार. ते काय होईल? आपलं काउंटर एक्झाम्पल. सो इकडे बघा, मग बाय डी मॉर्गन्स लॉ निगेशन ऑफ फॉर एव्हरी एक्स पी ऑफ एक्स इज फॉर एव्हरी एक्स निगेशन देअर एक्झिस्ट एक्स पी ऑफ एक्स निगेशन निगेशन ऑफ पी ऑफ एक्स हेज टू शो दॅट ए स्टुडंट फॉर एव्हरी एक्स पी ऑफ एक्स इज फॉल्स. म्हणजे हे स्टेटमेंट फॉल्स हे कसं शो करू शकतो? वी कॅन शो दॅट इक्वलंटली देअर एक्झिस्ट एक्स नॉट घेतो. एक्स नॉट हा फक्त एकच एलिमेंट रिप्रेझेंट करतोय. एक्स हा सगळ्यांसाठी रिप्रेझेंट करत होता. एक्स नॉट
देअर एक्झिस्ट एक्स नॉट म्हटलंय ना, म्हणजे एक तरी एलिमेंट असणार आहे, तो कोणता घेतलाय आपण एक्स नॉट. देअर एक्झिस्ट एक्स नॉट विथ दी प्रॉपर्टी दॅट पी ऑफ एक्स नॉट इज फॉल्स. म्हणजे हे स्टेटमेंट फॉर एव्हरी एक्स पी ऑफ एक्स हे फॉल्स दाखवण्यासाठी आपण काय करू शकतो, हे स्टेटमेंट काय करू शकतो आपण फॉल्स शो करू शकतो. म्हणजे याचं निगेशन हे आहे, हे दोघं स्टेटमेंट काय इक्वलंट आहे, म्हणजे हे ट्रू असेल तर हे पण ट्रू असणार आहे, हे फॉल्स दाखवायचं असेल तर हे पण काय होणार आहे, आपलं स्टेटमेंट फॉल्स होणार आहे. ओके, फॉर एन सच एन एलिमेंट एक्स नॉट इज कॉल्ड काउंटर एक्झाम्पल. जो एक्स नॉट एक एलिमेंट असणार आहे त्याला काय म्हणणार आहोत आपण स्टेटमेंटला काउंटर एक्झाम्पल म्हणणार आहोत. ठीक आहे, सो आपण एक एक्झाम्पल बघू काउंटर एक्झाम्पलचं. कन्सिडर दिस स्टेटमेंट, फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू आर एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स प्लस सिक्स इज नॉट इक्वल्स टू सिक्स झिरो. म्हणजे काय, रिअल नंबर मधल्या प्रत्येक एक्स साठी एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स प्लस सिक्स इज नॉट इक्वल्स टू झिरो ही कंडिशन होल्ड होणार आहे. बट हे प्रत्येक एक्स साठी ट्रू आहे का? नाही. समजा मी एक्स नॉट काय करतो, एकच एलिमेंट रिप्रेझेंट करतो, तो काय घेतला मी मायनस टू. सो मायनस टू चा स्क्वेअर किती, मायनस टू स्क्वेअर प्लस फाईव्ह इंटू मायनस टू प्लस सिक्स किती येत आहे बघा, मायनस टू चा स्क्वेअर फोर, फाईव्ह इंटू टू किती मायनस टेन प्लस सिक्स इज इक्वल्स टू फोर प्लस सिक्स टेन, टेन मायनस टेन झिरो. बट आपल्याला इथे काय दाखवायचं होतं, नॉट इक्वल्स टू झिरो. म्हणजे एक्स नॉट इज इक्वल्स टू मायनस टू काय झालंय, आपलं काउंटर एक्झाम्पल. प्रत्येक एक्स साठी ट्रू होल्ड व्हायला पाहिलं होतं ना, पण आपल्याला एक एक्स देर एक्झिस्ट ऍटलीस्ट एक्स नॉट इज इक्वल्स टू मायनस टू भेटलाय, ज्याच्यासाठी हे काय होत नाही, होल्ड होत नाहीये. दिस स्टेटमेंट इज फॉल्स ऍज देर एक्झिस्ट एक्स नॉट इज इक्वल्स टू मायनस टू सच दॅट एक्स नॉट स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स नॉट प्लस सिक्स इज इक्वल्स टू झिरो. दस फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू आर एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स प्लस सिक्स इज नॉट इक्वल्स टू झिरो इज नॉट ट्रू. हे स्टेटमेंट जे असणार आहे ते ट्रू होणार आहे का? नाही. कारण की ते काय म्हटले, फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू आर ना, रिअल नंबर मधल्या प्रत्येक एक्स साठी हे होल्ड झालं पाहिजे. पण रिअल नंबर मध्ये असा एक एक्स नॉट इज इक्वल्स टू मायनस टू भेटतोय ज्याच्यासाठी ही कंडिशन होल्ड होत नाही. हे काय झालं, मग आपलं काउंटर एक्झाम्पल. नाऊ नेक्स्ट इज कन्सिडर दिस स्टेटमेंट, फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू आर एक्स क्यूब इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन एक्स. बघा मग, फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू आर एक्स क्यूब इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन एक्स. म्हणजे प्रत्येक एक्स साठी रिअल मधल्या जर ट्रू झालं तर स्टेटमेंट काय होऊन जाईल, ट्रू होऊन जाईल. पण हे ट्रू आहे का? नाही. समजा एक्स नॉट इज इक्वल्स टू वन घ्या, वन क्यूब इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन वन, म्हणजे वन इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन वन आहे का? नाही. म्हणजे एक्स नॉट इज इक्वल्स टू वन काय झालं, आपलं काउंटर एक्झाम्पल झालं, ज्यामुळे आपलं स्टेटमेंट काय होतंय, सर्वेकडे ट्रू होत नाहीये. एक्स नॉट इज इक्वल्स टू वन साठी स्टेटमेंट काय होतं, आपलं फॉल्स होतं. ओके, लाईक दिस. नाऊ नेक्स्ट इज नोटेशन. बघा मग, इफ ए इज इक्वल्स टू टू फोर सिक्स, आपलं युनिवर्स ऑफ डिस्कोर्स काय आपल्याकडे टू फोर सिक्स, अँड पी ऑफ एक्स इज एक्स इज एन इवन नंबर, एक्स इज एन काय इवन नंबर, देन पी ऑफ टू इवन आहे का? आहे. पी ऑफ फोर इवन आहे का? आहे. पी ऑफ सिक्स, पी ऑफ एन काय होणार आहे आपलं, p of x is such that x is even. ओके, एक्स इज काय होणार आहे आपलं, इवन होणार. मग p of 2 काय होऊन जाईल, 2 इज इवन. सिमिलरली p of 4 काय होऊन जाईल, 4 इज इवन. p of 6 काय होऊन जाईल, 6 इज इवन. म्हणजे तिघ स्टेटमेंट टू आहे ना, ट्रू आहे ना. 2 पण इवन आहे, 4 पण इवन आहे, 6 पण काय आपल्याकडे इवन आहे. दिस कॅन बी डिनोटेड बाय p of 2 कंजंक्शन p of 4 कंजंक्शन विथ p of 6, और p of 2 conjunction p of 4 conjunction with p of 6. This is equivalence to what? आपण याला कसं लिहू शकतो? बघा मग, आता a काय आपल्याकडे सेट 2 4 6, ओके, आणि p of x काय स्टेटमेंट, x is an even number. ओके,
आलंय लक्षात इथपर्यंत पी ऑफ एक्स एक्स इज एन इवन नंबर, मग काय होऊन जाईल पी ऑफ टू, हे सर्व ट्रू आहे ना, म्हणजे आपण कसं लिहू शकतो इथे पी ऑफ फोर कंजंक्शन विथ पी ऑफ सिक्स, हे अशा पद्धतीने लिहू शकतो. हे इक्वलंट टू काय असणार आहे मग, कंजंक्शन विथ कंजंक्शन ए बिलॉंग्स टू ए सच दॅट पी ऑफ ए, याचा अर्थ काय, हे आणि हे काय इक्वलंट आहेत. ओके, सो ए मधल्या प्रत्येक स्मॉल ए साठी पी ऑफ ए काय असणार आहे, ट्रू असणार आहे, म्हणजे इव्हन नंबर असणार आहे. म्हणजेच आपण हे या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो, किंवा या पद्धतीने पण आपण काय करू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो. नाऊ पी ऑफ टू इज इव्हन ऑर पी ऑफ फोर इज इव्हन ऑर पी ऑफ सिक्स इज इव्हन, हे कसं रिप्रेझेंट करू शकतो आपण, ऑर हे कसं रिप्रेझेंट करू शकतो ह्या वेने, पी ऑफ टू ऑर पी ऑफ फोर ऑर पी ऑफ सिक्स, हे कसं रिप्रेझेंट होईल आपलं, ह्या वेने रिप्रेझेंट होईल ना, डिस जंक्शन विथ ए बिलॉंग्स टू कॅपिटल ए पी ऑफ ए, आपण या वेने काय करू शकतो, आपण रिप्रेझेंट करू शकतो गिव्हन स्टेटमेंट. आलं इथपर्यंत लक्षात, दे स्टेटमेंट वन इज इक्वलंट टू एव्हरी नंबर ऑफ एव्हरी नंबर इन ए इज इवन, म्हणजे जे हे स्टेटमेंट आहे याचा अर्थ काय होतोय की पी ऑफ ए मधला ए मधल्या प्रत्येक एलिमेंटसाठी पी ऑफ ए काय ट्रू आहे. ओके, म्हणजे पी ऑफ ए काय, स्टेटमेंट वन इज इक्वलंट टू एव्हरी नंबर इन ए इज इवन, हे रिप्रेझेंट करतं. स्टेटमेंट टू काय रिप्रेझेंट करतं, ऍटलिस्ट एक तरी नंबर काय असणारी, इवन असणारी, हे काय रिप्रेझेंट करतं, प्रत्येक नंबर काय इवन आहे, हे काय रिप्रेझेंट करतं, ऍटलिस्ट एक तरी नंबर काय असणारी इन ए इवन असणारे. सो आधीच बघितलेले की हे काय रिप्रेझेंट करतं, हे रिप्रेझेंट करणार, आणि इथे डिस जंक्शन ए बिलॉंग्स टू ए पी ऑफ ए काय रिप्रेझेंट करणार आहे, देअर एक्झिस्ट ना, आताच बघितलं ना आपण स्टेटमेंट ट्रू टू जे ते काय रिप्रेझेंट करतं, आपल्याकडे ऍटलिस्ट वन नंबर ना, म्हणजे काय, देअर एक्झिस्ट रिप्रेझेंट करणार आहे. ऍटलिस्ट वन नंबर म्हणजेच काय, देअर एक्झिस्ट ए बिलॉंग्स टू ए सच दॅट पी ऑफ ए इज इवन असणार आहे. स्टेटमेंट फर्स्ट काय रिप्रेझेंट करणार आहे, सगळ्यांचं काय होतं, आपल्याकडे कंजंक्शन होतं ना, म्हणजे सगळ्यांसाठी ते काय होत होतं, व्हॅलिड होत होतं, कारण की कंजंक्शन मध्ये माहिती आहे सगळे स्टेटमेंट ट्रू असतील तरच ते ओव्हरऑल आपलं कंपाऊंड स्टेटमेंट असणार ते ट्रू असणार आहे. म्हणजे ते आपण ह्या पद्धतीने काय केलेलं आहे, रिप्रेझेंट केलेलं, फॉर एव्हरी ए बिलॉंग्स टू ए पी ऑफ ए इज इवन. नाऊ दी नेक्स्ट डेफिनेशन, प्रोपोजिशनल फंक्शन कंटेनिंग मोर दॅन वन व्हेरिएबल. प्रोपोजिशनल फंक्शन कंटेनिंग मोर दॅन वन व्हेरिएबल, हे काय, प्रोपोजिशनल फंक्शन कंटेनिंग वन व्हेरिएबल, कन्सिडर द प्रोपोजिशनल फंक्शन पी ऑफ एक्स डिफाईन ऑन, ते काय याच्यावरती ते काय डिफाईन केलेले, म्हणजे गिव्हन बाय पी ऑफ एक्स वन एक्स टू एक्स थ्री अप टू एक्स एन, म्हणजे एक्स वन कुठून येणार आहे, ए वन म्हणणं आहे, एक्स टू कुठून येणार आहे, ए टू म्हणणं, एक्स थ्री कुठून येणार आहे, ए थ्री म्हणणं, आणि एक्स एन कुठून येणार आहे, ए एन मधून येणार आहे. ओके, म्हणून इथे काय म्हटलं, प्रोपोजिशनल फंक्शन कंटेनिंग मोर दॅन वन व्हेरिएबल, एका व्हेरिएबलपेक्षा जास्त व्हेरिएबल आहेत ना इथे ऍटलिस्ट, वेअर ए वन ए टू ए एन आर एन सेट्स, म्हणजे ए वन हा एक सेट आहे, ए टू सगळे हा एक सेट आहे, ए थ्री पण सेट आहे, अप टू ए एन हे सगळे काय सेट आहेत, आणि इथे काय प्रपोजिशनल फंक्शन कंटेनिंग मोर दॅन वन व्हेरिएबल अशा पद्धतीने रिप्रेझेंट होणार आहे, आणि एक्स वन एक्स टू एक्स थ्री कुठून येणार आहे, ऑर्डर पेअर ए वन ए टू ए थ्री अप टू ए एन मधनं येणार आहे. ओके, दी प्रपोजिशन फंक्शन पी ऑफ एक्स वन एक्स टू एक्स थ्री अप टू एक्स एन इज ट्रू ऑर फॉल्स फॉर एनी ऑर्डर एन टपल, मग हे जे ऑर्डर पेअर असणार एन टपल हा काय, यातला एक एलिमेंट आहे, आणि हा कुठे पुट करणार आहोत आपण इथे, आणि इथे पुट केल्यानंतर आपण व्हेरीफाय करणार आहोत की गिव्हन फंक्शन जे प्रपोजिशनल ते ट्रू आहे किंवा फॉल्स आहे. म्हणजे एक काय झाली आपली ऑर्डर पेअर, हा काय झाला एक एलिमेंट झाला जो इथे पुट करणार आहोत. सिमिलरली असे किती एलिमेंट असणार आहेत आपल्याकडे या सेट्सवरती ते डिपेंड करणार आहे. जर यात ए वन मध्ये सगळ्यांमध्ये जर फायनाईट एलिमेंट्स असतील तर हे एलिमेंट्स पण फायनाईट असतील,
यातला एक जरी इनफायनाइट असेल तर हे एलिमेंट पण काय होणार आहे, इनफायनाइट होणार आहे. म्हणजे आपण इथला कोणता एक एलिमेंट उचलून तो इथे पुट करणार आहोत आणि चेक करणार आहोत स्टेटमेंट ट्रू आहे किंवा फॉल्स. दॅट्स ऑल फॉर नाउ. इन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस एक्झाम्पल्स बेस्ड ऑन दिस थेरी. थेरी व्यवस्थित बघा, सेंटेन्सेस वरती व्यवस्थित लक्ष असू द्या. ठीक आहे, एमसीक्यू केला तुम्हाला जर विचारलं गेलं तर तुम्हाला सेंटेन्सेस लक्षात ठेवायचे. एक्झिस्टेन्शियल, युनिव्हर्सल, हे क्वांटिफायर्स काय असतात, निगेशन काय असतो वगैरे त्यांचा. त्याच्यानंतर प्रोपोजिशनल फंक्शन म्हणजे काय, प्रोपोजिशनल फंक्शन कंटेनिंग मोर दॅन वन व्हेरिएबल्स म्हणजे काय. ओके, दॅट्स ऑल फॉर नाऊ. थँक्यू.